आता सुद्धा ही लाट ओसरले म्हणतात तसा अनुभव आहे थोडासा तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना आहे प्रार्थना करून अनेक गोष्टी साध्य होतात पण काही वेळेला प्रार्थनेला प्रयत्नांचं बळ द्यावं लागतं तो प्रयत्न आपण करतो आहोत का हा वेगळा विषय पण ती लाट आलीच तर काय करायचं आणि ती आली तर पुन्हा धावपळ होऊ नये म्हणून उभ्या केलेल्या सुविधा रिकाम्या असल्या तरी त्या मेंटेन करणं ह्याच्यावरती सुद्धा खर्च होतोय आरोग्य सुविधा यांच्याकडे तर आपलं फार दुर्लक्ष होतं आणि केवळ आपलंच नाही आता जगाचा अनुभव आहे हो एखादी ही आपत्ती आल्यानंतर साथ आल्यानंतर सगळ्या जगाची दाणादाण उडालेली आहे पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये मला अभिमान आहे मी ठामपणे सांगू शकतो की कदाचित जगात अन्यत्र कुठेही नसेल एवढी आरोग्य सुविधा आपल्या महाराष्ट्राने या गेल्या दीड वर्षात वाढून दाखवलेली आहे आणि नुसती वाढून सोडून नाही दिली आता सुद्धा ही लाट ओसरले म्हणतात तसा अनुभव आहे थोडासा तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना आहे प्रार्थना करून अनेक गोष्टी साध्य होतात पण काही वेळेला प्रार्थनेला प्रयत्नांचं बळ द्यावं लागतं तो प्रयत्न आपण करतो आहोत का हा वेगळा विषय पण ती लाट आलीच तर काय करायचं आणि ती आली तर पुन्हा धावपड होऊ नये म्हणून उभ्या केलेल्या सुविधा रिकाम्या असल्या तरी त्या मेंटेन करणं ह्याच्यावरती सुद्धा खर्च होतोय म्हणजे मी तर विनंती करेन की ही माहिती पुढच्या व्यक्तीने कोणीतरी दिली दिलीपराव तुम्ही जरा एक माहिती घेऊन सांगा की नेमकं आरोग्य सुविधांवरती गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये महाराष्ट्राने किती खर्च केलेला आहे हा खर्च केला म्हणजे कुठून तरी आपल्याला ते पैसे पहिलं काय जीव वाचला तर सगळं काय असेल बची लाखो पाय तर जीव वाचवणं ह्याला प्राधान्य देताना मग काही गोष्टींकडे जो पैसा आपण देऊ इच्छित होतो देऊ इच्छित आहोत तो, हो तो अचानक आरोग्य सुविधांवरती वळवायला लागला